हेलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर टक्स ब्लाउज बघणार आहोत। त्या ब्लाउजची स्टिचिंग आणि फिटिंग दोन्हीही बघणार आहोत। 39 साईजचा हा ब्लाउज होता आणि ह्या ब्लाउजची पाइपिंग आपण कशी केली पाहिजे, म्हणजे एम्ब्रॉयडरी असलेल्या ब्लाउजची, तर त्याचा पण व्हिडिओ मी पुढचा अपलोड करेन, तर तो पण बघायला विसरू नका। आणि ह्याची जी कटिंग आहे ती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दिलेलीच आहे, जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज बघा। तर चला तर मग आता सुरुवात करूया, आणि सुरुवात करण्याआधी नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट करते, जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि सोबतच बेल आयकॉनवर ही क्लिक करा। चला तर मग इथे सुरुवात करूयात आपण। तर इथे मी आपण जो फुटचा फ्रंट पार्ट आहे तो आपण स्टिच करणार आहोत, आणि स्लीव्ज आणि बॅक साईड मी स्टिच करून घेतलेली आहे, आणि खाली कमरेला पाइपिंग आणि स्लीव्जला खाली पाइपिंग पण केलेली आहे। थोडंसं स्लीव्जला जॉईंट होतं, जसे की कटिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, तर ते तिथे मी थोडंसं जॉईंट करून स्टिच करून घेतलेलं आहे। आणि ह्याची पाइपिंग जी आहे ते आपण पुढचा मागचा भाग जोडून नंतर करणार आहोत, तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला सेपरेट अपलोड करेनच मी, तर तो बघा। तर इथे बघा, आता आपण काय करणार आहे, अस्तर आपलं परफेक्ट आहे कटिंग, फक्त आपल्याला जे मेन फॅब्रिक होतं ते आपण एक्स्ट्रा कटिंग केलं होतं। तर आता इथे काय करायचं आहे, तर एका साईडला आपल्याला एम्ब्रॉयडरी दिसते आणि दुसऱ्या साईडला नाही आहे, तर त्यासाठी काय करणार आपण, थोडंसं मार्किंग करून घ्यायचं आहे सगळ्यात आधी। कट टू कट मार्किंग करून घेते आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या बाजूने स्टिच करणार आहोत, त्याच्यावरून नाही करायचं, त्याच्या आतल्या बाजूने आपण स्टिच करणार आहोत, हे लक्षात घ्यायचं। त्याच्यावरून जर आपण स्टिच केलं तर मग आपल्याला विड्थ जी आहे ती आपली वाढू शकते आणि शोल्डर पट्टी जी आहे ती कमी पडू शकते। तर इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि दोन्ही साईडला सेम मार्किंग करून घ्यायची आपण। आता इथे जसं आहे तसं आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे आपलं ते जॉईंट करून घेऊयात। इथे तुम्हाला दिसत असेल मार्किंग करून मी तुम्हाला ह्यासाठी दाखवली, कारण की कळू म्हणजे तुम्हाला कळावं म्हणून इथे मी अंदाजेच करत आहे। आपल्याला म्हणजे अस्तरच्या वरून आपल्याला अंदाज येतोच खालच्या ह्याचा एम्ब्रॉयडरीचा, किंवा तुम्ही असं उलटं ठेवून पण स्टिच करू शकताय, जसं इझी पडेल तसं। कारण भरपूर जणांना म्हणजे असं नाही जमत की ना, जेव्हा एम्ब्रॉयडरी असते तेव्हा माकडी तिकडी अशी स्टिच होऊन जातो गळा, तर त्यासाठी सांगते। आता इथे आपण फोल्ड करून आपण व्यवस्थित दाब स्टिच करून घ्यायची आहे। तर इथे बघा आपला परफेक्ट झालेला आहे, मागे पुढे असं काही झालेलं नाही, व्यवस्थित आलेलं आहे। आणि इथे आता आपण काय करायचं आहे, जे मेन अस्तर आहे ते मेन फॅब्रिकला आपण स्टिच जॉईन करून घेऊ व्यवस्थित। काळजी घ्यायची कुठे फुगा वगैरे आला नाही पाहिजे ह्याची, नाहीतर चून वगैरे येतात नेहमी म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते, पुन्हा मग आपल्याला उसवाउसवी करत बसायला लागते, तर ते थोडीशी काळजी घ्यायची। आता इथे जो पण एक्स्ट्रा कपडा असेल मेन फॅब्रिकचा तो आपण इथे कट करून घेणार आहोत। आता दुसऱ्या साईडला पण आपण सेम घेणार आहोत स्टिच करून, तर इथे पण आपण बाहेरच्या साईडून स्टिच करायची आहे, कारण का आपण तिथं मार्किंग जी केली होती ती बरोबर त्या एम्ब्रॉयडरीच्या बाजूने होती, त्यासाठी एम्ब्रॉयडरीच्या बाजूने आपल्याला नाही घ्यायचे, थोडंसं अंतर ठेवायचं आहे। जसं की आपण बॅक मी तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवलं होतं कटिंगमध्ये, थोडंसं आपण अंतर ठेवून विड्थ घेतली होती। इथे पण सेम प्रोसेस करायची, दाब स्टिच करून फोल्ड करून दाब स्टिच घ्यायची आहे, आणि राहिलेलं अस्तर जे आहे मेन फॅब्रिकला आपण जॉईंट करून घ्यायचं आहे। आणि ज्या वेळेला एम्ब्रॉयडरी ब्लाउज असतो आणि त्यावेळेला विड्थ जर जास्त येत असेल एखाद्याची, तर त्यावेळेला कसं स्टिच करायचं असेल ते पण दाखवेल मी एखाद्या व्हिडिओमध्ये, तर तो पण बघू आपण लवकरच तयार करू। तसा ब्लाउज जर आला स्टिचला तर आपण करू त्या पद्धतीने। आता इथे आपण टक्स जे आहे ते आपण इथे स्टिच करून घेऊयात। आता इथे बघा पफ वगैरे खूप छान आलेला आहे। आता आपण काय करायचं आहे, दुसऱ्या बाजूला पण सेम स्टिच करून घेणार आहोत, आणि थोडंसं इथं गळ्याच्या बाजूला तिरकं वाटतं ते आपण नंतर कट करून घ्यायचं आहे। आणि वेळोवेळी आपण जे पण एक्स्ट्रा धागे वगैरे असतात ते आपण कट करत जायचं। आता हे आपण एकावर एक ठेवून व्यवस्थित आपण चेक करायचं आहे, फायनल चेक करून घ्यायचं,
आणि इथे थोडासा असा आपल्याला कट मारायचा आहे, जेणेकरून जी हुक पट्टी आहे ती आपली सरळ येईल. नाहीतर कसं होतं, अपर चेस्टच्या साईडला थोडंसं लूज होतं मग त्यासाठी. आणि मुंडा वगैरे आपण व्यवस्थित एकावर एक ठेवून हे खालचा टक्ससुद्धा व्यवस्थित कट आकार द्यायचा आहे, कट करून घ्यायचा, आकार द्यायचा व्यवस्थित. इथे बघू शकता पफ वगैरे खूप छान आलेला आहे. आता इथे काय करायचं आहे आपण, आता ह्यांचं काय होतं की आपली फुल चेस्ट आणि वेस्ट राऊंडमध्ये बराच फरक होता. 39 इंची फुल चेस्ट होती आणि वेस्ट राऊंड जो होता तो 31 होता. तर ह्यांच्यामध्ये 6 इंचापेक्षा म्हणजेच काय जास्त फरक होता. तर त्यामुळे आपण टक्सची जी विड्थ आहे ती जास्त घेतली होती आणि उंचीला पण थोडासा टक्स जास्त घेतला होता, खालच्या बाजूला वाढवला होता. तर तो कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, तिथे तुम्ही बघू शकता. आता इथे योगपट्टी आपण अशा प्रकारे जोडत आहोत. खालच्या बाजूला मी अस्तरचं योगपट्टी ठेवलेली आहे आणि मधोमध आपला वरचा जो पीस आहे तो घेतलेला आहे ब्लाऊजचा. आणि वरती योगपट्टी जे मेन फॅब्रिक आहे ती घेऊन आपण लॉक करणार आहोत, जसं की आपण प्रत्येक ब्लाऊजला कटोरीच्या वगैरे करत असतो त्याच पद्धतीने आहे. जे नवीन शिकतात त्यांना भरपूर जणांना कळत नाही की आपण कसं स्टिच करायचं असतं. आणि भरपूर जणांचे असे पण प्रश्न असतात की आपण एक्स्ट्रा जे मार्जिन घेतो योगपट्टीला 1 इंच वाढवतो. तर इथे बघा, आपल्याला वरच्या साईडला वरचा पार्ट जोडण्यासाठी 1/2 इंच कट झाला आणि इथे खालचा पार्ट जोडण्यासाठी इथे पण आपला 1/2 इंच कट झालेला आहे, म्हणजे स्टिचिंग मार्जिनमध्ये गेलेला आहे. तर त्यासाठी आपण 1 इंच तिथे योगपट्टीला वाढवत असतो. आणि ते पण कसं की आपली जी स्टिचिंग मार्जिन किती आहे, तुम्ही किती घेता, 1 पॉईंट इतकं म्हणजे 1 दाब इतकं घेता, म्हणजे 1 पॉईंट इतकं की तुम्ही 1/2 इंच घेता, त्याच्यावरती पण अवलंबून आहे. जर 1 पॉईंट इतकं घेत असाल तर तुम्ही साधारण 1/2 इंच वाढवलं पाहिजे. आणि 1/2 इंच घेत असाल तर तुम्ही 1 इंच वाढवायचं, जसं की इथं आहे बघा, मी थोडंसं अंतर ठेवून म्हणजे 1/2 इंच इतकं घेतलेलं आहे दोन्ही पण बाजूला. आणि वरच्या पण पार्टमध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेत असतो, कारण का शोल्डरच्या बाजूला आपला 1/2 इंच जातं आणि योगपट्टीला जोडण्यासाठी वरचा पार्ट तो पण 1/2 इंच जातो. तर त्यासाठी आपण एक्स्ट्रा घेत असतो. तर भरपूर जणांचा प्रश्न असतो की मागच्या बाजूला आपण 1 इंच का वाढवतो आणि पुढच्या बाजूला 2 इंच का वाढवतो. तर त्याची कारणं हीच आहे. आणि पुढच्या बाजूला 2 इंच कधी वाढवतो आपण, जेव्हा आपला योगपट्टीचा ब्लाऊज असतो त्यावेळेला, नाहीतर आपण पुढे पण 1 इंच वाढवत असतो. आणि नंतर टक्स वगैरे जर घ्यायचा असेल तर ते टक्ससाठी म्हणजे एक्स्ट्रा मार्जिन ते वेगळं असतं. आता इथे आपण व्यवस्थित म्हणजे जे पण एक्स्ट्रा पार्ट होता योगपट्टीचा वगैरे तो कट केलेला आहे. आता इथे आपण हुकपट्टी आणि आयपट्टी तयार करून घेणार आहोत. जो मागचा गळ्यातून पार्ट राहिला होता त्यातूनच घेते हुकपट्टी आणि आयपट्टी तयार करून. आणि भरपूर असा म्हणजे मागच्या वेळेला असा पण प्रश्न होता की कपडा राहत नाही त्यामुळे पायपिंग वगैरे कशी करायची आपण, तर मी तुम्हाला ती पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेनच. मी ह्याची ह्याच ब्लाऊजची पायपिंग कशी करायची ते दाखवते मी तुम्हाला. जर मॅच होण्यासारखा म्हणजे त्याच्यामध्ये कोणती डिझाईन आहे किंवा प्लेन जरी कपडा असला तर त्याला मॅच होण्यासारखी, गोल्डन कलर तर सगळ्यांनाच मॅच होतो, तर त्या पद्धतीने आपण बघायचं. आणि गोल्डन कलरचा एक असा कपडा आणून ठेवायचा एक्स्ट्रा, तर त्याच्यामधून आपल्याला म्हणजे 1/2 मीटर किंवा 1/2 मीटर आणला तर बरेच ब्लाऊज होऊन जातात त्यामध्ये. आणि तसा आणून मग आपण पायपिंग सरळ सरळ म्हणजे असं तिरकी कट करून म्हणजे सरळ पट्टी आपल्याला मिळते तिरकी, तर त्यामध्ये आपल्याला जॉईंट वगैरे जास्त करायची गरज लागत नाही. भरपूर जणांना असं वाटतं की म्हणजे कमी कपडा असल्यानंतर थोडंसं आपल्याला जॉईंट करायला जास्त कपडा लागतो, म्हणजे छोटे छोटे तुकडे आपल्याला जॉईंट करत बसायला लागतात. तर तुम्ही तशी आयडिया यूज करा, एक गोल्डन कलरचा कपडा एक्स्ट्रा आणून नंतर त्यातून कट करायचा, त्याचा चार्ज पण तुम्ही लावू शकता एक्स्ट्रा. तर इथे झालेलं आहे सगळं. आणि हुकपट्टी आणि आयपट्टी आपण जॉईंट करताना व्यवस्थित एकावर एक पहिल्यांदा चेक करायची ठेवून की व्यवस्थित आहे का, नाहीतर नंतर मग कमी जास्त होते. योगपट्टीची लेंथ आणि वरचा जो आपला पार्ट आहे त्याची पण लेंथ व्यवस्थित आली पाहिजे, नाहीतर कधी काय होतं ह्या एका साईडची योगपट्टीची लेंथ आणि दुसऱ्या साईडची योगपट्टीची लेंथ ही कमी जास्त होत असते. आता इथे आपलं झालेलं आहे, तर आता इथे आपण काय करायचं, शोल्डर जोडून घ्यायचं. आता मी त्या साईडला म्हणजे आर्महोलच्या साईडला 1/2 इंच आणि गळ्याच्या साईडला मी 1 इंच घेतलेला आहे. आणि तिरकी रेष असे असे म्हणजे तिरक्या टाईपमध्ये मी असं स्टिच करते इथे, जसं की तुम्हाला इथे दिसतंय. गळ्याच्या बाजूने 1 इंच घ्यायचं. जर समोरची जी व्यक्ती आहे तिचा जर गळा पडण्याचे जर इश्यू असेल जास्त तर आपण ह्या पद्धतीने स्टिच करायचं. भरपूर सारे असे प्रश्न येत असतात मला, तर त्यामुळे मी तुम्हाला इथे दाखवत आहे की गळा पडत असतो, उतरत असतो शोल्डर वगैरे, तर त्यावेळेला काय करायचं, त्यावेळेला तुम्ही ही टेक्निक यूज करू शकता.
कारण कसं आहे, एकदा आपण पायपिंग केली की आपल्याला पुन्हा ते तिथं उसवून स्टिच करत बसायला लागतं, तर त्यापेक्षा तुम्ही आधीच तिथं थोडंसं हे करायचं, तिरकी रेष मारून घ्यायची. आता इथे आपण स्लीव्ह जॉईन करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि इथे पण स्लीव्ज जॉईन करताना काळजी घ्यायची की दोन्ही बाजूला जर कपडा एकांदा राहत असेल, म्हणजे अर्धा इंच किंवा काय, तर दोन्ही साईडला पण तितकंच राहिलं पाहिजे. एका साईडला कमी आणि दुसऱ्या साईडला जास्त असं करू नका, दोन्ही साईडला पण सेमच राहिलं पाहिजे ह्याची काळजी घ्या. त्याने काय होतं की आपला जो म्हणजे आकार असतो ना मुंड्याचा, तो कमी जास्त होणार नाही, खेचल्यासारखा होणार नाही. आणि अजून एक गोष्ट अशी असते की आपण यांना म्हणजे जे नवीन शिकतात तर त्यांच्याकडून एक गोष्ट हमखास होत असते की कमी जास्त असा कपडा स्टिच होत असतो मागे पुढे, तर ती पण एक गोष्ट आपण काळजी घेतली पाहिजे. तिथे पण एकसारखंच असं म्हणजे जरा स्टिच करताना फिनिशिंग म्हणजे अशी तुम्ही विचारता भरपूर जण की फिनिशिंग कशी आली पाहिजे आपल्याला, म्हणजे काय करावं, तर जो आपला दाब फूट असतो तर त्याच्याकडे आपण जास्त लक्ष ठेवायचं. त्या दाब फूट आपला म्हणजे त्याच्या आसपासच कपडा राहिला पाहिजे, त्याच्या बाजूलाच बरोबर कपडा राहिला पाहिजे, त्याच्या जास्त बाहेरच्या साईडला गेला नाही पाहिजे किंवा आतल्या साईडला पण आला नाही पाहिजे. मागे पुढे झाला कपडा की मग आपली स्टिचिंग पण मागे पुढे होतेच. आता इथे आपण स्लीव्ज आपले झालेले आहेत स्टिच करून. आता आपल्याला इथे काय करायचं, फिटिंग करायचे. तर उलट्या बाजूने मी इथे स्टिच करून घेते आणि नंतर आपण दुमडून आपण व्यवस्थित फिनिशिंग टाईपमध्ये आपण इथे स्टिच करून घ्यायचे आहे, म्हणजे ते लॉक होईल आणि जे धागे वगैरे निघतात ते निघणार नाहीत. असं नाही केलं की ओव्हरलॉक केला तरी चालतो, किंवा जिक जॅकची कैची मिळते ती पण तिथून कट मारला तरी चालतो, त्याने पण धागे वगैरे जास्त निघत नाहीत. खूप वेळा कपडा कमी असले की आपल्याला नाही असं फोल्ड करता येत, तर त्यावेळेला तुम्ही तसं यूज करू शकता. आता इथे झालेलं आहे आणि ह्या ब्लाऊजची पायपिंग जी आहे ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेलच बघायला. आता इथे आपण काय करणार आहोत, व्यवस्थित स्लीवचा राऊंड जो आहे तो घ्यायचा आहे. आणि फुल स्लीव्ज जेव्हा असतात असे 3-4 टाईपमध्ये किंवा थोडेसे लाँग, तर त्यावेळेला ह्या पद्धतीने पण स्लीव्जचा घेर घ्यायचा असतो. इथे आर्महोलचा पण घेर घ्यायचा, जेणेकरून म्हणजे जो फुगा वगैरे येतो तो येणार नाही. अप्पर चेस्ट घ्यायची आणि इथे आपण वेस्ट राऊंड घ्यायचा. तर इथे मी फुल राऊंड घेते आणि त्यातून जो राहील कपडा म्हणजे जो इथे तुम्हाला दिसते आईपट्टी सोडून जो पण राहील त्याचा चौथा पार्ट घ्यायचा आहे आपल्याला. आणि जो पण चौथा पार्ट किती पण येत असेल, 1 इंच, 1.5 इंच, 1.25 इंच, तो आपण इथे घ्यायचा आहे, 1.5 इंच वगैरे तो इथे घ्यायचा आणि दोन्ही बाजूला पण सेमच घ्यायचा आहे. तर इथे झालं आपलं. आता इथे आपण व्यवस्थित रेष मारून घेऊयात. आणि स्टिच करून घेऊ. आणि त्याच्या बाजूला पण आपण व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे. 2-3 रेषा म्हणजे 2-3 आपल्या स्टिच असल्याच पाहिजे. दुसऱ्या बाजूला पण सेम फिटिंग करून घेते. आणि ह्याचे जे स्लीव्ज होती स्टिच करायची किंवा बॅक पार्ट होता तर ते दाखवता आलं नाही, कारण की खूप घाईमध्ये स्टिच केला होता, शिफ्टिंगचं होतं त्यामुळे, जसं की तुम्हाला माहीतच आहे बोस्टिंग अचानक झाल्यामुळे तर मला वेळ नव्हता इतका, तर त्यातल्या त्यात मी व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. जेवढे होतील तेवढे करता आले तितके केले. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून. आणि माझी शिफ्टिंग व्यवस्थित झाली आणि सर्वजण बरे आहेत, थोडेफार हवामानामुळे थोडंसं चेंज झाल्यामुळे मुलांना वगैरे आम्हाला सर्वांना सर्दी वगैरे आहे थोडी कणकणी टाईपमध्ये आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे तेवढं होत राहतं हवामान चेंज झाल्यामुळे, तर तितकं काय नाही पण आहे, बाकी सर्व ठीक आहे. शिफ्टिंग वगैरे खूप छान झाली आणि सर्वजण खूप छान छान कमेंट करत आहे, तर खूप भारी वाटत आहे आणि असं सर्वांचा सपोर्ट असू दे सोबत. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वजण आपापली काळजी घ्या. बाय.